नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला हेडा वनस्पती याबद्दल माहिती सांगणार आहे। हेडा वनस्पती कुठे आढळते? हेडा वनस्पती दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, नैऋत्य चीनच्या युनान ह्या प्रदेशात आढळते, तसेच ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते। आता आपण पाहणार आहोत हेडा वनस्पतीचे वैशिष्ट्य। हेडा वनस्पती 25 ते 30 मीटर उंचीचे असतात। हेडा वनस्पती झुपकेदार पसरट असतात। हेडा वनस्पतीच्या फुलाचा रंग पांढरा पिवळसर असतो। हेडा वनस्पतीच्या कोवळ्या फळाचा रंग पांढरा तर पिकलेल्या फळाचा रंग पिवळा असतो। हेडा वनस्पतीच्या फळात एकच बी असते, पण ती लांब व कठीण असते। हेडा वनस्पतीला 10 वर्षाने फळे लागतात। आता आपण पाहणार आहोत हेडा वनस्पतीच्या जाती। विजया, रोहिणी, पुतना, अमृता, अभया, जेवंती, केतकी। आता आपण पाहणार आहोत हेडा वनस्पतीचे महत्व। पहिलं, हेडा माते समान प्रेम करणारा व हितकारक आहे। दुसरं, हेडाच्या सेवनाने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। तिसरं, निरोगी राहण्यासाठी हेड्याचे सेवन केले तरी चालते। आता आपण पाहणार आहोत हेड्या वनस्पतीचे उपयोग। पहिलं, हेड्यामध्ये गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट हे 5 रस असतात। दुसरं, हेड्यामुळे पित्तदोषाचा नाश होतो। तिसरं, हेड्यामुळे कपदोष दूर होतो। चौथं, हेड्याच्या सेवनाने वातदोष नष्ट होतो। पाचवं, हेड्याच्या सेवनाने उत्साह निर्माण होतो। सहावं, हेड्याच्या फळाच्या सेवनाने मलदोष दूर होतो। सातवं, हेड्यामुळे मधुमेह रोगात फायदा होतो। आठवं, हेड्याचा उपयोग मूळव्याधासाठी सुद्धा करतात। नववं, भूक लागत नसेल तर हेड्याचे सेवन करावे। दहावं, मूतखड्याच्या विकारावर हेडा हे फार महत्वाचे औषध मानले जाते। आता आपण पाहणार आहोत हेडा वनस्पतीचा करावयाचा वापर। हेडा बहुउपयोगी असला तरी हेडाचे पुढील ऋतूप्रमाणे सेवन करावे। पहिलं, चैत्र वैशाख मध्ये मधासोबत। दुसरं, ज्येष्ठ आषाढ मध्ये गुळासोबत। तिसरं, श्रावण भाद्रपद मध्ये मिठासोबत। चौथं, अश्विन कार्तिक मध्ये साखरेसोबत। पाचवं, मार्गशीर्ष पौष मध्ये सुंठीसोबत। सहावं, माघ फाल्गुन मध्ये पिंपळीसोबत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलेली हेडा वनस्पतीची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।